नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे। आपला टॉपिक चालू आहे शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट। याच्यामध्ये आपण बघत आहे आपण SFD अँड BMD डायग्राम। ते एक न्यूमेरिकल काल झालं होतं आपलं, आता आपण बघू न्यूमेरिकल नंबर सेकंड। अत्यंत महत्वाचं आहे, सेम कालचाच आहे। काल एक प्रॉब्लेम घेतलं होतं, तसेच आपण दुसरं आणि तिसरं प्रॉब्लेम सेम टू सेम आहे। हे तुम्हाला सॉल्व आपोआपच करता येते, पण तरी कसं आहे की मी एका टॉपिकवर 3 ते 4 प्रॉब्लेम घेत असतो। तर पाहून घ्या आता सेकंड नंबरचा प्रॉब्लेम, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे। हे सिम्पली या सर्वांनी हे सिम्पली सपोर्टेड बीम इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि मेन गोष्ट म्हणजे 28 मार्काचा टॉपिक आहे। तुमची पासिंगच आहे, एक चॅप्टर करा, विषय क्लोज करा, पास होऊन जा। ए सिम्पली सपोर्टेड बीम 8 मीटर स्पॅन, कॅरीज कॅरीज द 3 पॉइंट लोड, कॅरीज द 3 पॉइंट लोड। कॅरीज द 3 पॉइंट लोड, 3 पॉइंट लोड दिले आहे। एक दिलेला आहे 100 न्यूटन, एक दिलेला आहे 200 न्यूटन, आणि एक दिलेला आहे अँड 400। सेम मेकॅनिक्स आहे ना, सेकंड सेमिस्टरची तुम्हाला मेकॅनिकची आठवण पण येऊ शकते ज्यांना अभ्यास केला असेल। सेम सेकंड सेमिस्टरचा मेकॅनिक्स आहे, ऍट 2 मीटर 4 मीटर अँड 6 मीटर, 2 मीटर 4 मीटर अँड 6 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट, फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट। ड्रॉ SF शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम। SF अँड BM डायग्राम, ड्रॉ SF अँड BM डायग्राम, लिहून द्या प्रॉब्लेम। अत्यंत सोपी आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे। उद्या तुमची सेकंड युनिट टेस्ट वर टेस्ट आहे, तुम्ही प्रिपेअर करा सेकंड युनिट टेस्ट पूर्ण करून। सेकंड युनिट वर टेस्ट आहे। आता लक्ष द्या, प्रॉब्लेम सॉल्व करा। सर्वात पहिले तर तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे। ज्याला डायग्राम काढता येते त्याला ही प्रॉब्लेम सॉल्व आरामशीर करता येते। आता डायग्राम, आता लक्ष द्या, डायग्राम सॉल्व करून देतो। प्रॉब्लेम काय वाचा, ए सिम्पली सपोर्टेड बीम 8 मीटर स्पॅन। मग मी तुम्हाला त्या दिवशी थेरी शिकवली होती, मग तुमच्या दिमागात आलं पाहिजे की बॉस सिम्पली सपोर्टेड बीम काय म्हणतात, सरनं सांगितलं होतं आपल्याला। मग तुमच्या लक्षात येईल की ज्याच्या ज्याच्या एडला ज्या बीम, ही बीम असते अशी आणि हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर इज कॉल्ड एज बीम, ही बीम आहे। तर ज्याच्या शेवटच्या सपोर्टला म्हणजे एंडच्या सपोर्टला काय राहतो, सपोर्ट राहतो। ज्या बीमच्या एंडला काय राहतो, दोन सपोर्ट राहतात, त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात। म्हणजे की हा रिएक्शन ऑफ आर ए आणि हा रिएक्शन ऑफ आर बी। किती मीटर स्पॅन म्हणजे काय होय, स्पॅन म्हणजे हे लांब, किती मीटर लांबीची बीम आहे, तर हे आहे 8 मीटर लांबीची बीम, 8 मीटर। मग त्याच्यानंतर काय म्हणते, कॅरीज द 3 पॉइंट लोड, 3 पॉइंट लोड आले त्याच्यावर, 100 न्यूटन 200 न्यूटन 400 न्यूटन। पहिला 2 मीटरवर, मग 4 मीटर, मग 6 मीटर, पहिले 2 नंतर मग 4 6 असं लिहिसाल काय, मग हे तर 8 मीटरच्या लॉग होऊन जाईल फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट। डाव्या साईड पासून पहिलं 2 मीटरवर आहे, पहिले 2 मीटर डाव्या साईड पासून कितीचा आहे तो 100 न्यूटन, हे 2 मीटर आहे। डाव्या साईड पासून दुसरं किती मीटर आहे, 4 मीटर,
हे दोन 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 किती होते, 2 + 2 = 4, हे 4 मीटर होणार आहे, 200 न्यूटन. नंतर मग 400 न्यूटनचं किती होणार, 6 बार. फोर हंड्रेड न्यूटन म्हणजे दोन 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 म्हणजे की 2 + 2 + 2 हे झालं 6, आणि इकडलं पण लिहून घेऊ. सांगा आता कोणाला, सांगा बरं, याच्यामध्ये कोणाला काही अडचण या डायग्राम मध्ये, जर असेल तर मला क्वेश्चन विचारा. बोला ना काहीतरी. नो सर, नो सर, नाही प्रॉब्लेम. कोणाला क्वेश्चन नाही. या डायग्राम मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो सर. आता काय करायचं, हे प्रॉब्लेम, हे डायग्राम काढली आपण, आर ए आर बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग तुम्ही म्हणता सर कसे निकालनी सर जी, हे आर ए और आर बी की व्हॅल्यू? अरे बहुत इझी. सर्वात पहिले मुवमेंट घेऊन घेऊ, मुवमेंट अबाउट पॉइंट ए घेऊ शकता, मुवमेंट अबाउट पॉइंट बी घेऊ शकता. तर मुवमेंट अबाउट पॉइंट ए घेऊन क्लॉकवाईज फिरला तर म्हणू पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणू निगेटिव्ह, क्लॉकवाईज फिरला तर म्हणू पॉझिटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर काय म्हणू निगेटिव्ह. त्याच्यानंतर आता मुवमेंट कशी घेतात, पहिला आर ए, आर ए तर डायरेक्टली 0 येऊन जाईल, कारण की पहिला फोर्स आहे, तर आर ए इंटू 0. सेकंड बघा, आता हा 100चा आहे, 100 न्यूटनचा आहे, आपला अकोला इकडे इकडे, मग याला जायचं अकोल्याला बिचारायला, मी अकोल्याला जायचं आहे, तर असाच जाईल ना टक 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 औरंगाबादला जायला, इकडे जाणार काय, दुसऱ्या साईडला जाणार काय, नाही. मग याचा मग कसा फिरवाला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणून क्लॉकवाइज हंड्रेड पॉझिटिव्ह. मल्टिप्लाय बाय डिस्टन्स, डिस्टन्स किती आहे त्याचा 2 मीटर. दुसरा पण क्लॉकवाईज फिरवला, तर आता डिस्टन्स किती आहे, आता हे बघा, त्याला औरंगाबादला जायचा बिचारायला, हा इथं आहे 200 न्यूटन, हे डिस्टन्स आहे 4. असा फिर टुक टुक टुक, म्हणजे 200 मल्टिप्लाय बाय 4. पण तिसरा आता लॉजिकल लावतो ना, 400 मल्टिप्लाय बाय 2 2 4 2 6. मग आता आर बी पण घ्या, मग आर बी कसा, आर बी हे पाय औरंगाबादला त्याला जायचं आहे, पण तो या दिशेला आहे, हा कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज फिरेल. कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज, मायनस आर बी इंटू 8, मायनस आर बी इंटू 8. एनी प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम, एनी डाउट बताओ नो जरा. सर. मी थोडस इरेज करतो. त्याच्यानंतर काय करायचं, सिंपल याचं कॅल्क्युलेशन करायचं, काहीच नाही आहे. कॅल्क्युलेटर काढायचं आणि कॅल्क्युलेटर मध्ये ते व्हॅल्यू पुट अप करायचं, बाकी काय. सर्वात पहिले मुवमेंट अबाउट पॉइंट, मुवमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम कंडीशन, इक्विलिब्रियम कंडीशन ह्या आला 0. याचं कॅल्क्युलेशन मला कॅल्क्युलेटर मध्ये सांगा, 100 मल्टिप्लाय बाय 2 + 200 मल्टिप्लाय 4 + 400 मल्टिप्लाय 6 किती ते सांगा पहा आन्सर. तू थ्री कुणू बोला, थाउजंड फोर हंड्रेड 3400 -8 RB, आणि -8 RB असा इकडे उडी मारली त्यानं, दिच्छुक अशी उडी मारली त्यानं. मायनसचा काय झाला बिचारा, हा विदेशात गेला असा, तर मायनसचा काय झाला, प्लस झाला, +8 RB इज इक्वल टू 3400. आणि हा 8 इंटू मध्ये आहे, इकडे आला का होणार, डिवाइड डिवाइड डिवाइड, म्हणजे काय येणार मग, 3400 / 8 425. फोर हंड्रेड किती, ट्वेंटी फाईव्ह फोर ट्वेंटी हंड्रेड फाइव ट्वेंटी फाइव 425 न्यूटन. हा झाला आर बी. त्याच्यानंतर आता आपल्याला आर ए काढायचा आहे, मग तुम्ही तसं कैसे निकालना, कैसे निकालना सरजी? अरे बहुत ही सर इझी आहे, समीशन एफ ऑफ वाय काढायचं, मेकॅनिक्स मध्ये शिकलो आपण, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचाच टॉपिक आहे,
याच्यावर 4 ते 5 क्वेश्चन आले होते माहिती आहे का तुम्हाला पेपर मध्ये ऑनलाईन मध्ये. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. सिंपल आहे. वर 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 चालला आर ई म्हणजे प्लस, मायनस मायनस खाली 100, मायनस 200, मायनस 400, प्लस आर बी. हे हाय वर, हे पाय, हे आर ई वर चालला, हा खाली 100 200 खाली 400 खाली, आर बी वर. आर बी ची व्हॅल्यू काढलेली आपण. त्यानंतर समिशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 इज द युक्लिब्रियम कंडिशन. युक्लिब्रियम कंडिशन इथं टाकला 0, आर ए मायनस 100, मायनस 200, मायनस 400, प्लस आर बी 4 2 5. किती येते सांगा? मायनस 275. मायनस 275, मायनस 275 इकडे जर त्यानं उडी मारल्या बरोबर होऊन जाईल तो प्लस 275. काय प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम सर? हा बोला सर. वो एपेक्स निकालणार आहोत. एपेक्स इसमें हॉरिजॉन्टल फोर्स नाही आहे ना, हॉरिजॉन्टल फोर्स आहे की व्हर्टिकली आहे ना, पुरे पॅरल आहे, इसलिए पैरेलल फोर्स सिस्टम है. इसमें एपेक्स रुकना तो फिर वो अपने जो हॉरिजॉन्टल फोर्स लेना, राइट राइट को गया तो पॉजिटिव और लेफ्ट को गया तो नेगेटिव. ओके सर. एक हाथ आया तो फिर करेंगे वो सब, देखेंगे ना, देख लो. आता शेप फुल डायग्राम काढा बघ. त्यासाठी एक नाही आता हे आता 10 वेळा वर जा खाली जा वर जा खाली या, त्यासाठी एक छोटीशी डायग्राम डबल काढतो मी. किती हे होतं आर ए, हा होता आर बी, हे वशी होते, याला नाव पण दिले ते आपण ए बी सी डी ई. पहिला किती होता? 100 200 400. आता ह्याच्यात काय करायचं? आता आता आपण न्यू टॉपिक घेऊन आलो, कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ऑफ सर्वात पहिले घेऊ शेअर फोर्स डायग्राम, एस एफ डी. मग आता आपण कॅल्क्युलेशन ऑफ एसएफडी काढून आलो. मग आता आपल्याला जर समजा कॅल्क्युलेशन ऑफ आपल्याला एसएफडी जर काढायचं असेल तर मग काय करावं लागेल आपल्याला? आपण कसं लिहितो तुम्हाला माहित आहे का? मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं सॉल्व्ह. तर इथं आपण लिहितो एस एफ ऍट ए, ए साठी. मग एस एफ ऍट बी, नंतर एस एफ ऍट सी. कसे घेतले चालते मागं समोर? मग त्यानंतर एस एफ ऍट बी शेरपूर डायग्राम, एस एफ ऍट ई. एनी प्रॉब्लेम इथपर्यंत? आता एस एफ ऍट ए कसा घेतात? काहीच नाही आहे, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, टॉपिक आहे. फक्त राईट हँड साईडले लेफ्ट हँड साईडचा घ्या. पहिला घेतला एस एफ ऍट ए, ए वर इथं एक एक लाईन मारली या डायग्राम मध्ये बघा. मग या डायग्रामच्या लेफ्ट हँड साईडले काय? फक्त आर ए आहे. काय आर ए? कुठे चालला? वर चालला की खाली चालला? वर चालला की खाली चालला? उपर की नीचे? 275 न्यूटन. बस झालं पहिला पॉइंट ए, म्हणजे की हा एस एफ. आता बी, बी आहे की नाही जो शेवटचा पॉईंट आहे, हा शेवटचा पॉईंट आपण नंतर नाव आपण असं दिलंय बी एक, म्हणजे सिक्वेन्स पाहिजे ना, म्हणजे मग तुम्हाला समजून जाईल. मग ए, मग काय आता सी डी ई आणि बी. मग सेकंड मध्ये इथून एक लाईन मारली. डायग्राम मध्ये बघा कसे ऍडजस्टमेंट करू आलो. मग लेफ्ट हँड साईडली किती फोर्स आता सांगा बरं? किती आहे? ई आणि सी आहे. किती आहे? ई आणि सी. ए कुठे चालला? वर चालला की खाली चालला? आर ए कुठे चालला? वर चालला ना? वर चालला ना? सी 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 कुठे चालला? सी फोर्स कुठे चालला? खाली. हा मग खाली चालला तर मायनस 275 मायनस 100 किती येते? 175. त्याच्यानंतर डी वाला पाहता, डी पासून हे दोन तर लिहून घ्यायचे जसे तसेच, हे दोन जसे 275 मायनस 100 हे ते लिहा.
का डी वाला खाली चला कि वो चला खाली मग माइनस 200 किती येते सर माइनस 25 फक्त तुम्ही माइनस 75 माइनस 75 माइक बंद करा त्याच्यानंतर माइक बंद करा सर 25 आहे 25 आता ई वर एक लाईन मारू मग हे पहिले बाकीचे जसे तसे लिहायचे 275 लस सोपी आहे ना रे लस सोपी आहे मायनस 100 मायनस 200 इतकं लिहिलं आता हा 400 कुठचा आला खाली की वर खाली खाली किती येते सांगा मायनस 425 मायनस 425 आणि लास्ट वाला काय राहते झिरो नाही आलं तरी तुम्ही तसंही करू शकता वर घेऊन घ्या तर आन्सर होऊन जाईल झिरो येते तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता काहून की पहा आरबी प्लस 425 आहे कुठे हा 425 आणि मायनस 425 झिरो बनले येतं का लक्षात अरे बो येत आहे का लक्षात पहिला लास्ट वाला झिरो राहील काही प्रॉब्लेम कोणाला काही क्वेश्चन असेल तर मला विचारा विचारा ना कोणाला काही प्रॉब्लेम कोणाला काही प्रॉब्लेम नो सर हा त्याच्यानंतर आता आपण एसएफडी डायग्राम काढू त्याच्यावर त्याच्यावर एसएफडी डायग्राम काढू आता एसएफडी डायग्राम काढताना किती कंडल येणार अशी पॉझिटिव्ह असला आता हे फोर्स पहिला फोर्स सांगा आर ए किती आहे एसएफ किती पॉईंट ए किती आहे 275 275 म्हणजे कुठे झालं वरती खाली वरती हा ए इज इक्वल टू 275 275 न्यूटन हे असं लिहून अशी अंदर लिहून त्याच्यानंतर बी 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 किती आहे बी 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 175 मग याच्या खाली 175 सी पॉईंट आहे 175 175 इथं नाव देऊन घेऊ आपण ए सी डी ई बी त्याच्यानंतर नंतर काय डी डी किती मायनस 25 डी आहे मायनस 25 त्याच्यानंतर मायनस 425 E is equal to minus 4 to 5 आणि लास्ट काय येते त्याची बस एवढून घ्यायचे पण स्ट्रेट लाईन मध्ये हे असे हे असे हे ऐसा हे ऐसा नीचे आओ भाई नीचे ऐसा हे असा हे असा हे असा आणि हे असा येतं का लक्षात तुम्ही आले असो अशी डिझाईन करू शकता तुमचे कॉलेजवाले काय करतात काळा भरेल तर काळा टाइम म्हटला वरचा पॉझिटिव्ह आणि खालचा निगेटिव्ह ही कोणती डायग्राम झाली शेअर फोर्स ना शेअर फोर्स शेअर फोर्स समजली का सांगा हा सर काढून घ्या डायग्राम पहिले हे वरचं लिहून हे लिहून घ्या नंतर आता बघू आपण कॅल्क्युलेशन ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ बीएम बीएम डायग्राम बेंडिंग मुवमेंट डायग्राम इथली असाल बीएम पहिला बीएम ऍट ए बीएम ए झाल्यावर मग बी झाला थोडा सी मग बीएम सी झाल्यावर डी बीएम ऍट ई बीएम ऍट बी ए बी सी डी ई इथपर्यंत होता ना काही प्रॉब्लेम कुछ प्रॉब्लेम नो सर नाही सर त्याच्यानंतर आता बीएम ऍट ए ते एची एची ए आणि पहिला आणि आखर याच्यात काय राहतो झिरो राहतो मुवमेंट मध्ये काय राहते बेंडिंग मुवमेंट मध्ये पहिला आणि शेवटचा झिरो राहतो पहिला आणि शेवटचा काय राहतो झिरो राहतो एनी प्रॉब्लेम इथपर्यंत
नहीं सर, डबल एक डायग्राम काढतो तुमच्यासाठी हेच म्हणा आर ए पहिला आणि अकरावीचा झिरो आहे ना ओके आर बी 100 200 400 2 2 2 और 2 8 आहे टोटल आता लक्ष द्या आता हा आहे सी वर हा सी पॉइंट आहे हा डी पॉइंट आहे हा ई पॉइंट आहे हेच इम्पॉर्टंट आहे सी डी आता सी पॉइंट वर घेऊन आलो हा पॉइंट सी इथं आहे आणि आर ई इथं आहे मुवमेंट फिरवायचा आता पहिले लेफ्ट हँड साईडचे फोर्स घेतो आपण लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड साईडची घेत नाही कसा फिरेल सांगा क्लॉकवाईज की अँटी क्लॉक कैसा फिरेगा क्लॉक की अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणून आता इथं लिहू आपण क्लॉकवाईज घेऊ आर ई आर ई आर ईच व्हॅल्यू किती आली आर ईच व्हॅल्यू किती आहे 275 आर ई 275 आहे ना 275 पासून तर बी पर्यंत डिस्टन्स किती आहे बी पर्यंत डिस्टन्स किती आहे हे डिस्टन्स किती आहे सी पर्यंत डिस्टन्स 275 मल्टिप्लाय बाय 2 अगदी या पॉइंटवर या सी पॉइंटवर मुवमेंट फिरवत आहे ना आपल्याला या आर ए पासून तर सी पॉइंट पर्यंत समजून आला का मी काय म्हणत आहे सी पॉइंट पर्यंत इकडे नाही फक्त लेफ्ट हँड साईडची घ्यायची बाकी काहीच नाही ना आर ए मल्टिप्लाय 275 मल्टिप्लाय बाय 2 किती ते सांगा बरं 275 मल्टिप्लाय बाय 550 न्यूटन न्यूटन मीटर आहे इथे डेटा अगदी मुवमेंट काउंट आपण म्हणून त्याच्यानंतर आता पॉइंट डी वर आता कशावर घ्यायचं आपल्याला या पॉइंट डी वर आता डी वर किती फोर्स येऊन राहिले एक आर येऊन राहिला सांगा सर्वात पहिले आर ए आर एचा आता किती आहे आर ए म्हणजे आहे 275 डी पासून डिस्टन्स किती आहे आर एचं सांगा बरं दोन दोन किती आहे दोन दोन म्हणजे फोर कसा फिरू लागला क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज 275 मल्टिप्लाय बाय 4 प्लस प्लस आहे नाही प्लस लागेल किंवा मायनस लागेल फोर प्लस आता बघा हा 100 वाला हा कसा फिरू लागला क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 100 नाही मग आपल्याला डिले पाहिजे पॉइंट म्हणजे की मग मायनस मायनस 100 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स आहे ते 2 हा किती याचं कॅल्क्युलेशन सांगा 900 900 न्यूटन मीटर हे आता तिसरा ई वाला ई वाला पहिले आता 275 मल्टिप्लाय बाय हा जो 275 आहे आता किती डिस्टन्स आहे ई पासून 275 चं ई पासून डिस्टन्स किती आहे 2 2 4 2 6 2 + 2 + 2 6 6 आहे ना अरे आहे बोला ना काही यस सर यस सर म्हणजे नंबर 6 मायनस हा कसा पूर्ण आला 100 वाला अँटी क्लॉक वाईज 100 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स आहे ई पासून 100 मल्टिप्लाय बाय किती 2 2 4 आणि त्यानंतर आता एक 200 वाला वाढी 200 मल्टिप्लाय बाय किती 2 समजलं का सांगा हेच इम्पॉर्टंट होतं समजलं काय समजलं काय अजय गायकवाड प्राची समजा सर ओके वेदिका ऍबसेंट ऍबसेंट उत्कर्षा हो सर समजलं काय हो सर हे किती ते आन्सर 850 न्यूटन मीटर आता बीएमडी डायग्राम काढताना आता तसं तर याचे सीजर्स पाहिजे पण आता इथं कॅल्क्युलेशन नाही इथे काढतो आता ही डायग्राम कशी काढतो ही कशी अंडरलाईन बघायची पहिला आणि शेवटचा तर झिरो आहे याला नाव देऊन देऊ ए आणि हा बी हा येते सी डी ई सी किती आला कितना आहे भाई सी 550 550 आहे सर जी 550 अंदाज घ्या आता अंदाज आपला आपला सी 550 न्यूटन मीटर त्यानंतर 900 आणि 900 न्यूटन मीटर आणि त्याच्यानंतर ई किती 850
ठीक और मजा से बोल ये अच्छी ये है पॉजिटिव वर गया तो पॉजिटिव ये बुद्धि डायग्राम दे तुझे स्केलर जरूर लगा दिए का है बुद्धि डायग्राम ऐसा का बेंडी मूवमेंट डायग्राम बीएमडी बोला क्या प्रॉब्लम। हाँ सर प्रॉब्लम नंबर थर्ड ये प्रॉब्लम तुम्हें ट्राई करा राइट द मूवमेंट इक्वेशन सॉरी सॉरी एक मिनट एक मिनट राइट द मूवमेंट इक्वेशन राइट फॉर द बीम सिंपली सपोर्टेड सिंपली सपोर्टिंग ओवर स्पैन 8 मीटर 8 मीटर है एंड कैरिंग इस सेंट्रल पॉइंट पर मतलब कॉन्सेंट्रेटेड लोड ला नहीं सेंट्रल पॉइंट मजे की मतलब तो सिला सेंटर मजे सेंट्रल पॉइंट सेंट्रल पॉइंट लोड 4 मीटर हो रहा है तो और 100 किलो न्यूटन ड्रॉ बीएमडी एंड एसएमडी डायग्राम ड्रॉ बीएमडी शेयर पोस्ट एसएफडी डायग्राम ये बड़ा प्रॉब्लम मत सॉल्व करो डायग्राम देखो सॉल्व करो डायग्राम देखो काटो राइट द मूवमेंट इक्वेशन फॉर द बीम सिंपली सपोर्टेड बीम ले लिया यस ज्याच्या एंडले दोन सपोर्ट असतात आर ए आर बी सोपी प्रॉब्लेम है एकदम अत्यंत सोपी प्रॉब्लेम कोर्स इतना है ना हाँ 8 मीटर्स है आणि त्यात सेंट्रल पॉइंट दिलेला आहे आता सेंट्रल पॉइंट वर एक लोड दिलेला आहे 100 किलो हे किती आहे 4 मीटर असे मला सारखाच प्रॉब्लेम आहे तो तुम्ही ट्राय करा आर एन आर पी काढा ओके आणि हो उर्वरित सर टॉपिक आता आपण उद्या घेऊ कारण कसं आहे की मी चालू 10 मिनिटात आपल्यापाशी 10-15 मिनिटात पण चालू केलं तरी तर डायरेक्टली मग 10 वाजतील डायरेक्टली अर्धा एक एक घंटा लागते ना प्रॉब्लेमला 45 मिनिटं लागतात म्हणून एक नाही याच्या समोरच आपण सॉल्व करू शकत नाही म्हणून बाकीचं उद्या